नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सर्वात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी सकाळी त्यांची भेट घेतली आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती आज सकाळी पोहोचले होते आणि ओबीसींचं जे काही राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे त्याच संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाली. सोबत समीर भुजबळ सुद्धा दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत. तुषार, आज सकाळी झालेली ही भेट, काय काय चर्चा झाली, काय मुद्दे होते, काय माहिती समोर येते? ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली होती. त्यांचं फोनवर देखील बोलणं झालं होतं. आजच्या भेटीमध्ये देखील छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे की ओबीसी आरक्षण या मुद्द्यामध्ये इम्पेरिकल डाटा हा सर्वात महत्वपूर्ण असा डाटा असणार आहे आणि तो डाटा केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारने मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करावी आणि त्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला तयार आहोत. मात्र आज जी बैठक झाली या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णतः छगन भुजबळ यांना पूर्ण माहिती दिलेली आहे की हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या अखत्यारीमध्ये येतो, त्यामुळे केंद्र सरकारकडे जाण्याचा कोणताच विषय नाहीये. त्यामुळे या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांना सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका ही महत्वपूर्ण अशी भूमिका राहणार आहे, कारण की इम्पेरिकल डेटावरून गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद सुरू होता आणि त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने हा डाटा द्यावा अशी मागणी भुजबळ करत होते. कारण की आता कोविडची जी स्थिती सुरू आहे त्या कोविडच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपला ओबीसी आरक्षणासंदर्भातलं सर्वेक्षण घेता येणार नाहीये, त्यामुळे जो 2011 जनगणना झाली आहे त्यानुसार जो डेटा आहे तो आम्हाला देण्यात यावा आणि त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करावी, कारण की देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांच्या जवळचे सहकारी म्हणून मानले जातात. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तर आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये येण्यास तयार आहोत असं स्वतः छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. यापूर्वी देखील पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला सहकार्य करावा, त्यापूर्वी त्यांनी प्रेस घेऊन सुद्धा सांगितलं होतं. मात्र आज त्यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये तब्बल दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि या बैठकीतला महत्वाचा मुद्दा हा ओबीसी आरक्षणासंदर्भातलाच होता. कारण की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तात्पुरता जरी स्टे मिळाला असला, या निवडणुका येत्या काळामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि जर ह्या निवडणुका झाल्या तर यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेतला जाणार आहे. त्यामुळे यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी आपल्याला छगन भुजबळ आपल्याला महत्वपूर्ण भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात. मात्र आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना सांगितलेलं आहे की हा विषय केंद्राच्या अखत्यारीमध्ये येत नसून हा महाराष्ट्राच्या अखत्यारीमध्ये येतो, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये सर्वतोपरी तयारी करावी. जी तुषार, आणि आता जिल्हा परिषदा किंवा पंचायत समितींच्या निवडणुका सध्या तरी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता वेळ आहे हातामध्ये या ओबीसी आरक्षणासंदर्भात काहीतरी तोडगा काढावा म्हणून या नेत्यांची धडपड सुरू आहे. अर्थात छगन भुजबळ यांचा देखील तोच प्रयत्न आहे की काहीतरी तोडगा काढून ओबीसींना न्याय मिळवून द्यायचा. मात्र हा आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी जो काही इम्पेरिकल डेटा महत्वाचा आहे, याआधी जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्यावेळी केंद्रासोबत त्यांनी स्वतःनेच पत्रव्यवहार केलेले होते, पंकजा मुंडेंनी सुद्धा केलेले होते, मात्र तेव्हा काही झालं नाही आणि आता राज्य सरकारच्या अखत्यारीतला तो विषय आहे म्हणजे नेमकं काय? आपण जर पाहिलं असेल श्वेता, तर हे सर्वात पहिले प्रेक्षकांना सांगायला हवं, जेव्हा महायुतीचं सरकार होता तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने अध्यादेश काढला होता आणि अध्यादेश काढून त्या निवडणुका आपल्याला सुरू असताना पाहायला मिळत होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेल्यानंतर तो अध्यादेश आपल्याला या महाविकास आघाडीच्या सरकारने कंटिन्यू करताना पाहायला मिळाला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जेव्हा जेव्हा सुनावणी झाल्या होत्या त्या 15 सुनावण्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारला सांगितलं होतं की तुम्ही इम्पेरिकल डाटा आम्हाला मिळवून द्या, तुम्हाला हवा तसा प्रकारे आम्हाला मिळवून द्या. मात्र महाविकास आघाडी सरकार जो इम्पेरिकल डाटा आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातला ते मिळवून देण्यामध्ये आपल्याला सक्षम असल्याचं पाहायला मिळालं आणि तो डेटा न मिळून दिल्यामुळे आपल्याला ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे ते आपल्याला अवैध सुप्रीम कोर्टाने ठरवलं. मात्र हे अवैध ठरवल्यानंतर आता ज्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्या कोरोनाच्या मुद्द्यावर आता राज्य निवडणूक आयोगाने स्टे दिला जरी असला तरी या निवडणुका आपल्याला येत्या काळामध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि जर अशा निवडणुका झाल्या तर त्यामध्ये
ओबीसींचा राजकीय आरक्षणाला मोठा धक्का लागल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ओबीसी नेते आपल्याला प्रामुख्याने आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि यामध्ये आता सर्वात महत्वपूर्ण भूमिका की राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आपल्याला पार पाडताना पाहायला मिळतात. तुषार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली जेणेकरून केंद्रामध्ये मध्यस्थी करून किंवा केंद्राशी संपर्क साधण्यात मध्यस्थी करून मग हा इम्पिरिकल डेटा मिळावा आणि लवकरात लवकर हा जो काही ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा पेच आहे तो सुटावा हीच यामागची छगन भुजबळ यांची भूमिका दिसतेय. यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सावध पवित्रा असणार असं कळतंय कारण आवाजी पद्धतीनं मतदान घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते. कायदे नियमांमध्ये बदलासाठी हालचाली सुरू आहेत आणि ड्राफ्ट तयार करण्याचं काम सुरू आहे. प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीकडे पारित करण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावरती सुद्धा ठेवला जाणार आहे कारण विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अतिशय महत्वाची आणि यामध्ये महाविकास आघाडीनं थोडा सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय कारण विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही एकतर आवाजी मतदानानं सुद्धा होते आणि तशाच पद्धतीनं मतदान घेण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, सध्या थेट जाऊयात. सागर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक काय भूमिका आहे महाविकास आघाडीची आणि एकूणच माहिती? विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त आहे. आत्ता सध्या जी नियमावली विधिमंडळाच्या अध्यक्षपदाची नियमावली आहे यामध्ये जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागली तर मतदान हे गोपनीय पद्धतीने करावं लागतं असा सध्या नियम आहे. अर्थात या नियमामुळेच कदाचित दगाफटका होईल अशी भीती वाटते. यामुळे या नियमात बदल करण्याची संदर्भातल्या काही हालचाली सुरू असल्याचं समजतं. या विधिमंडळाच्या कायद्यांमध्ये बदल करावा का यासाठी एक विधिमंडळाची समिती असते. 10 जणांची ही समिती आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप असे प्रत्येकी 2 आमदार जे आहेत ते सदस्य आहेत. अशी साधारणतः 10 जणांची ही समिती आहे. काही दिवसांपूर्वी विधान भवनमध्ये या संदर्भात एक बैठक झाल्याचं माहिती समोर येत आहे. या बैठकीचा प्रमुख अजेंडा होता तो विधानसभा अध्यक्षपदाची जर निवडणूक झाली तर गोपनीय मतदानाच्या ऐवजी खुल्या पद्धतीने किंवा आवाजी मतदानाने मतदान केलं जावं. जर अशा स्वरूपाचा नियम बदलला गेला तर पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे कदाचित नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावता येईल आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कोणताही धोका नसेल यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याची माहिती मिळते. कारण की गेले 2 अधिवेशनं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरनं महाविकास आघाडीमध्ये तर कुरगोड्या आहेच आहेत पण त्यापेक्षाही सत्ताधारी बाकावरच्या प्रमुख नेत्यांना वाटतं की जर ही निवडणूक गोपनीय पद्धतीने झाली तर या मतदानाच्या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये फुटू शकतात काही मतं. जर गोपनीय पद्धतीने मतदान झालं तर त्यामध्ये महाविकास आघाडीतले आमदार विरोधात मतदान करण्याची भीती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुळात कायद्यातच बदल करावा असा विचार सुरू आहे. मग या संदर्भात कायदा बदल कसा करता येतो तर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी या नियमाच्या बदलाच्या संदर्भामध्ये ठराव मांडला जातो. तो ड्राफ्ट मांडला जातो. 10 दिवस तो आता किमान 10 दिवस तो चर्चेसाठी ठेवावा. त्यावर वेगवेगळी मतं प्रतिक्रिया मतमतांतर व्हावेत आणि त्यानंतरनं त्यामध्ये काही बदल करायचे असेल किंवा आवाजी मतदानाने ज्याच्याकडे बहुमत आहे त्या नियमानुसार ते मंजूर केलं जातं. पण मुळातच महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये इतक्या मोठ्या कालावधीचं अधिवेशन पुढे सुद्धा होईल का सध्याची कोरोना परिस्थिती पाहता तर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे यातला एक तोडगा दुसऱ्या स्वरूपात असा काढला जाईल असं सांगितलं जातं की 10 दिवसाच्या ऐवजी यापुढचं अधिवेशन ज्यावेळेस होईल पहिल्या दिवशी अशा स्वरूपाचा ड्राफ्ट जो कायद्यांमध्ये बदल करायचा आहे तो ठेवला जाईल आणि अवघ्या 2 दिवसामध्ये त्याला मंजुरी दिली जाईल. हे सगळ्या खाटाटोप फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्षपदाची जर निवडणूक लागली तर गोपनीय पद्धतीने मतदान होऊ नये यासाठी आहे की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. कारण की महाविकास आघाडीला जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागली तर त्यामध्ये रिस्क नकोय.
भीती याच गोष्टीची आहे, जर गोपनीय पद्धतीनं मतदान झालं तर मग कुठेतरी दगाफटका होऊ शकतो, त्यामुळेच आवाजी मतदानानं अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी जेणेकरून खुलेआम कळेल कोण कोणाला मतदान करतंय किंवा कोण कोणाला मत देतंय. आणि यासाठीच हा सगळा प्रयत्न महाविकास आघाडीचा दिसतोय. त्यासाठी नियमांमध्ये बदल करणं सुद्धा गरजेचं आहे. हे कशा पद्धतीनं पुढे जाते प्रक्रिया हे पाहावं लागेलच, जेणेकरून महाविकास आघाडी सावध पवित्रा घेते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात हेच एकूण दिसतंय. पुढच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या काहीशी स्थिरावली आहे पण कोरोनाचा धोका कायम आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका सुद्धा कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारनं राज्यातील निर्बंध जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि राज्यातील सर्व जिल्हे सध्या लेवल 3 मध्ये आहेत. त्यानुसार लेवल 3 चे जे नियम आहेत जिकडे तिकडे लागू आहेत. दुकान उघडण्यास ठराविक वेळा ठरवून दिलेल्या आहेत, अनेक मर्यादा लावलेल्या आहेत. मात्र आता सर्वसामान्य जनता या निर्बंधांना सुद्धा कंटाळली आहे, त्रासली आहे आणि राज्य सरकारनं सर्वसामान्यांच्या उपजीविकेचा विचार करून हे निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. व्यापारी संघटना सुद्धा आता आक्रमक झाल्या आहेत, कारण एका दिवसात तोडगा जर निघाला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू, आमची दुकानं सुरू करू असा इशारा व्यापारी संघटनांनी दिलाय. एक आहे की आपण संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3 ला आपल्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंधांच्या अनुषंगाने आणलेला आहे, त्यामध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आज तरी झालेला नाही. निश्चित प्रकारे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे असतं, आपत्ती व्यवस्थापन, तर त्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्रीसुद्धा याबाबतचा सातत्याने रिव्ह्यू घेत असतात. ते दुकानं असतील, रेस्टॉरंट्स असतील, ह्या काही बाबी ज्या आहेत त्या ज्या बंद आहेत. म्हणूनच मी म्हणालो की डिझास्टर मॅनेजमेंटच्या म्हणजे तुमचा जो काही आपला कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री अशा जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतील अशी मी मला 100% आशा आहे. तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर आपण आज सकाळपासूनच राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये व्यापारी असतील किंवा इतर क्षेत्रातले जे काही छोटे उद्योग असतील किंवा रिक्षाचालक असतील किंवा बसनं इतर ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी असतील, एकूणच सगळ्यांची मतं आपण जाणून घेतोय, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. आता आपण नाशिक शहरामध्ये जाऊयात, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. आता नाशिककरांनी सुद्धा नियम पाळलेले आहेतच, मात्र आता आणखीन काही दिवस या सगळ्या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे, पाळावे लागणार आहेत. याच संदर्भात प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय प्रतिक्रिया येत आहे? आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकसंख्येच्या आधारावर सगळ्यात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या शहरात होता, ज्या जिल्ह्यात होता, तो म्हणजे नाशिक. आणि याच नाशिकमध्ये लक्षणीय सुधार झालेला आहे, परिस्थिती झपाट्यानं बदललेली आहे. बळींची संख्या दररोज होणारी जी ती कमी झाली आहे, नवीन रुग्ण जे आहेत ते सुद्धा कमी निघत आहेत आणि नाशिककर सर्वसामान्य हे निर्बंध पाळत आहेत सुद्धा. आपल्यावर आता तेच सगळे सर्वसामान्य नाशिककर आहेत, व्यापारी आहे, उद्योजक आहे, छोटे मोठे ज्यांचा रस्ता आहे, रिक्षा चालक आहे, ते सुद्धा आहे. या सगळ्यांकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल, सरकारनं ज्या पद्धतीनं निर्बंध शिथिल करायचा निर्णय घेतलेला आहे पण तशी काही दिलासा मिळाला नाही, काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा? सरकारने जे निर्बंध लादले गेले होते त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आली, पण ज्या कोरोनाचा प्रभाव जो ज्या झपाट्याने कमी होतोय त्याप्रमाणे सरकारने आता कोरोनाच्या ज्या निर्बंध लादले त्यामध्ये अजून शिथिलता आणली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना त्यातून दिलासा मिळेल, अशी दिलासा मिळेल अपेक्षा आहे, पण शिथिलता काय असली पाहिजे तुम्हाला वाटतं, कारण तुमचाही व्यवसाय हो. इथं शिथिलता दिली सरकारने जर कधी वेळेचं बंधन होतं ती 7 ते 4 तर थोडंसं वाढवलं तर व्यावसायिकांना खूप आनंदाची गोष्ट होईल. तसं पाहिलं तर आनंदाची गोष्ट आहे, दिलासा मिळू शकतो, पण काय सांगाल भाऊ, काय अपेक्षा आहे? सर्वसामान्याचं जरा लक्षात घेऊन थोडं शिथिलता करायला पाहिजे. अपेक्षा हीच आहे की सर्वसामान्य पडणं, पण नेमकं काय असलं पाहिजे? नेमकं तुम्ही आता तुमचा एक छोटा व्यवसाय सुद्धा आहे आणि कशा प्रकारे या निर्बंधांचा फटका तुम्हाला बसतोय किंवा काय बंधनं पाळून तुम्हाला संधी मिळाली पाहिजे? टायमिंगचं बंधन थोडं कमी केलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे गिरायकांना पण, कमीत कमी 5 ते 6 वाजेपर्यंत तरी टाईम वाढवला पाहिजे, कारण धंदे होत नाही. वेळ जो आहे 4 वाजेपर्यंत तो तुटपुंजा आहे. तुम्ही रिक्षा चालवतात नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यात, कानाकोपऱ्यात,
या निर्बंधाचा तुम्हाला कसा फटका बसतोय, कशी अपेक्षा आहे? आता सध्या तर धंदे नाहीचे रिक्षा चालकांचे आणि आम्हाला हप्ते भरायला पण कठीण जात आहे. आमच्या मुलाबाळांची शिक्षण आहे, माझा स्वतःचा मुलगा आणि मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. मला फी भरणं एवढं कठीण झालेलं आहे रिक्षा चालवून. 4 वाजता 5 वाजता जेव्हा आपला व्यवसाय बंद होतो तर पुढचा खर्च कसा भागवायचा, मुलांच्या फिया कशा भरायच्या, आणि राहिलेला इतर बँकिंगचे हप्ते. ठीक आहे, हप्त्यांच्या काही गोष्टीमध्ये सूट भेटलेली आहे सरकारकडून, पण बाकीचा खर्च तर आहे ना, दैनंदिन खर्च आहे. परत मुलाबाळांचे, परत आपल्या दवाखान्याचा खर्च आहे, अन्नधान्याचा प्रश्न उद्भवतो. परत म्हणजे रोज काम करेल तर आपलं घर चालेल अशी तुमची परिस्थिती, मग त्याच्यामध्येच अडचणी येत आहे का? हो, सध्या तर त्याच्यामध्येच अडचणी चालली आहे, कारण टाईम भेटत नाही, पॅसेंजर येत नाही लवकर, बस पेस कमी येत आहे भरपूर, त्याच्यामधून पॅसेंजर आले तर पेट्रोलचे भाव इतके वाढले, त्याच्यामुळे पॅसेंजर पैसे देत नाही, बसत नाही गाड्यामध्ये, प्रॉब्लम चालू आहे सध्या खूप. बरोबर आहे, पण कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे असंही सरकारकडनं सांगितलं होतं, मग काय सांगाल? कोरोनाचा धोका नाटक कमी झालेला आहे, सरकार असो पब्लिक असो, पब्लिक बी आता सावध झालेली, प्रत्येक गोष्टीमध्ये ती सावध आहे, आणि आमच्या रिक्षाच्या धंद्यामध्ये फारच कमी झालेली रिक्षाच्या धंद्यामध्ये. आपण बघतोय की काय आहे परिस्थिती नेमकी नाशिकमध्ये, की ज्यांचं पोट खरोखर हातावर आहे त्यांची परिस्थिती काय आहे. निर्बंध सरकारनं असू द्यावे पण शिथिलता मात्र द्यावी, कारण शिथिलता जर का दिली तर आम्हाला सुद्धा आमचं घर आहे, कुटुंब आहे, परिवार आहे, संसार आहे, तो सुद्धा चालवता येणं आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आवश्यकता आहे आमच्या या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक सरकारनं विचार करावा, आणखीन निदान तासांमध्ये तरी काही वाढ करून द्यावी ही अपेक्षा व्यक्त करताय नाशिकमधले सर्वसामान्य नाशिककर, रिक्षा चालक, छोटे व्यावसायिक किंवा दुकानदार सुद्धा. श्वेता, अगदी बरोबर आहे, आणि सगळ्यांचीच ही रास्त मागणी आहे की काहीतरी सुवर्णमध्य काढून जेणेकरून निर्बंध सुद्धा राहतील, पाळले जातील आणि आमचंही नुकसान होणार नाही. प्रशांत, पुन्हा येऊच नाशिकमध्ये, आपण आता औरंगाबादमध्ये जाऊया, तिथे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये कसे नियम पाळले जात आहेत? आता काल तर स्पष्ट झालंय की हे निर्बंध आणखी असेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट नसणार आहे, त्यामुळे औरंगाबादमध्ये काय त्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि सध्या कसे निर्बंध आहेत? राज्यभर जे निर्बंध लागू आहेत तेच औरंगाबादमध्ये निर्बंध लागू आहेत. दररोज 4 वाजेपर्यंत मार्केट सुरू असतं, मात्र शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असतो. आणि थोडक्यात जर असं म्हणायला गेलं तर वावगं होणार नाही की आता ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दोघांनाही सवय लागलेली 4 वाजेपर्यंतची. व्यापाऱ्यांची औरंगाबादेतील अशी फार रस्त्यावर उतरून किंवा सरकारला मागणी झालेली नाही अद्याप की वेळ वाढवून द्यावा, मात्र त्या वेळेमध्येच आता व्यापारी जे आहेत ते आपलं व्यवसाय करतायत आणि ग्राहकांनाही थोडीशी सवय झालेली की 4 वाजेपर्यंत मार्केट असतं. आता मी पैठण गेटच्या मार्केटमध्ये आहे, आपण बघू शकतो की हे अत्यंत महत्त्वाचं मार्केट आहे. आता सकाळी सुरू लवकर होऊन ते जवळपास 2 ते 2:30 या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात रश दिसते आणि त्यानंतर 4 वाजता हेच मार्केट जे आहे पूर्णपणे बंद जातं होऊन जातं. आणि 1 तास 4 ते 5 पर्यंत बंद करण्याचा वेळ जरी असला तरी 5 वाजेपर्यंत व्यापारी आपला व्यवसाय करून घेत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगाबादमध्ये आता फार कमी प्रमाणात कोरोनाची संख्या आहे. जवळपास मागच्या 24 तासामध्ये फक्त 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते आणि त्यातील फक्त 10 रुग्ण हे औरंगाबादेतील शहरातील होते. त्यामुळे आता जोपर्यंत 0 आकडा येत नाही तोपर्यंत पूर्णपणे मोकळं होणार नाही आपल्याला माहीत आहे. आणि आजही शाळाही आजपासून सुरू झाल्या ज्या गावांमध्ये मागच्या 1 महिन्यापासून 0 कोरोनाबाधित असेल, म्हणजे एकही रुग्ण जर आढळला नसेल, त्या गावातल्या शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत. जवळपास 850 शाळा औरंगाबाद जिल्ह्यातील सुरू झालेल्या आहेत. मात्र औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दररोज 25 ते 30 पर्यंत असते, त्यामुळे औरंगाबादेतील शाळा आणखी सुरू झालेल्या नाहीत. मात्र महत्त्वाचं हे आहे की व्यापाऱ्यांची जर तक्रार सोडली तर बाकी ग्राहकांची किंवा इतर नागरिकांची तक्रार नाही आहे वेळ वाढून देण्याची. निश्चितच ग्राहकांचा वेळ 4:00 नंतरच व्यापाराचा वेळ असतो, मात्र 4 वाजेपर्यंतही आता व्यापाऱ्यांना सवय लागली आणि औरंगाबादकरांना सवय लागलेली आहे, त्यामुळे कुठेतरी हा आता सवयीचा भाग होत चाललेला आहे. आणि निश्चितपणे काही लोकांची मानसिकतासुद्धा अशी झालेली आहे की आहे ते चालू देत. मात्र एक महत्त्वाची बाब अशी आहे की आता नागरिक थोडेसे बिंदास झालेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी लोक मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचा जो आहे नियम पाळला जात नाही. कुठेतरी ही म्हणजे धोक्याची घंटा आहे, कारण राज्य सरकार अजूनही मानते की तिसरी लाट येऊ शकते किंवा अचानक हा उद्रेक होऊ शकतो, त्यामुळं राज्य सरकार शिथिल करायला नाही, मार्केट शिथिल करायला तयार नाही आहे किंवा मोठमोठ्या कार्यक्रमांना परवानगी देत नाही.
मात्र 4 वाजेपर्यंतची वेळ आता कुठेतरी आंगवळणी पडते की काय ग्राहकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या असं वाटायला लागलंय. मात्र खूप कमी प्रमाणात संख्या झालेली आहे. आता मागच्या 24 तासामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण या औरंगाबादमध्ये मयत झालेला नाही. 35 लोक फक्त पॉझिटिव्ह आले, त्यातील 10 फक्त शहरातील आहे. याचा अर्थ असं नाही की आपल्याला आता बिंदास्त झालं पाहिजे किंवा कोरोना आता परत येणार नाही. ही शंका सरकारच्या मनात आहे. म्हणूनच सरकार अजून जी काही मागणी आहे शिथिल करण्याचं, मार्केटचा वेळ वाढवण्याची किंवा काही ठिकाणी शाळा सुरू करण्याची, हे सरकार अजून करत नाही. याचं मागचं एकमेव उदाहरण आहे की कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. बरोबर सिद्धार्थ, मात्र काही आता लोकांकडनंच उपाय सुचवले जात आहेत की सरकारनं निदान ही अशी सूट द्यावी किंवा अशा वेळा ठरवाव्यात जेणेकरून आमचं नुकसान होणार नाही. कारण हातावरती पोट ज्यांचं आहे त्यांना रोजच्या रोज नुकसानच सहन करावं लागतंय जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालाय. अर्थात सरकारकडनं खूप अपेक्षा आहेतच, मात्र सध्या तरी निर्बंध जैसे थेच आहे म्हटल्यावर आणखी आता लोकांपुढे काही पर्यायच नाहीये हे नियम पाळण्याशिवाय. धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. औरंगाबाद ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. कोरोना संकटामध्ये बंद असलेल्या शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. कोरोनामुक्त भागांमध्ये आजपासून शाळा सुरू होत आहेत. गेल्या महिनाभरापासून ज्या भागामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही फक्त त्याच भागात 8वी ते 12वीचे वर्ग भरत आहेत. बहुतांश ग्रामीण भागामध्ये या शाळा सुरू होत असून औरंगाबाद, वाशिम, अमरावती या भागातल्या ग्रामीण भागामध्ये आजपासून शाळा पुन्हा भरण्यास सुरुवात होते. औरंगाबादमध्ये ग्रामीण भागातील 595 गावातील जवळपास 850 शाळा सुरू होत आहेत, तर वाशिममध्ये 363. त्यामुळे आता या भागातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात बसून शिकता येणार आहे. ऑनलाईन वर्ग न भरता आता पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजणार आहे. अर्थात यासाठी पालकांची सुद्धा मतं मागवण्यात आलेली होती. एक सर्वे घेण्यात आलेला होता, त्यामध्ये बहुतांश पालकांनी ही ऑफलाईन शाळा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे एकेका बेंचवर एकच विद्यार्थी बसवून किंवा सगळे नियम पाळून यामध्ये विद्यार्थ्यांचं टेम्परेचर चेक केलं जातं आहे किंवा ऑक्सिजन लेवल चेक केली जाते आहे आणि ही सगळी तपासणी करूनच त्यांना वर्गामध्ये घेतलं जात आहे. हे फक्त सध्या इयत्ता 8वी ते 12वीच्या वर्गांसाठीच हा पर्याय अवलंबला जातोय. शिक्षकांची सुद्धा तितकीच सुरक्षितता लक्षात घेतली जाते, महत्त्वाचे काही नियम पाळले जात आहेत आणि सध्या जी मोठी मुलं आहेत म्हणजे आता 8वीपासून 12वीपर्यंत की जी मुलं सुज्ञ आहेत किंवा स्वतःची काळजी घेणं त्यांना स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकतात, सोशल डिस्टन्स पाळणं या सगळ्या गोष्टी मुलांनी केल्या पाहिजेत आणि त्यामुळेच 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र अशा भागामध्ये ज्या गावामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही फक्त अशाच गावांमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी आहे. त्यामुळे 15 जुलैपासून या भागामध्ये शाळा सुरू होतील असं सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार आता अमरावती असेल किंवा औरंगाबाद, वाशिम या भागात आजपासून ऑफलाईन शाळा पुन्हा एकदा सुरू होते. या संदर्भातली माहिती घेऊयात. अनिस शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अनिस, आता तुम्ही कुठल्या भागामध्ये आहात? ग्रामीण भागात शाळा किती आहेत? कसा आज इथे रिस्पॉन्स मिळतोय? 8वी ते 12वीचे वर्ग कसे भरतायत? सध्या मी मावळ तालुक्यातील वराळे या गावात आहे आणि आज या वराळे गावामध्ये डीवाय पाटील या कॉलेजमध्ये जे आहे ते 11वीचा एक वर्ग सुरू आहे. आपण जर पाहिलं तर शिक्षक जे आहेत ते मुलांना शिकवत आहेत. जवळपास 45 विद्यार्थी या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता जे ऑफलाईन क्लास सुरू आहे त्या क्लाससाठी आलेले आहेत. एकूणच आपण जर पाहिलं तर तालुक्यात 116 शाळा आहेत आणि त्यापैकी फक्त 2 शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. जे विद्यार्थी आहेत त्यांना सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचं पालन करत या ठिकाणी शाळेत प्रवेश दिलेला आहे आणि मुलं जे आहेत ते शिक्षणाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. आपल्यासोबत या शाळेचे प्राचार्य आहेत. सर, काय सांगाल, काय नेमक्या अडचणी होत्या ऑनलाईन शिक्षण या पद्धतीमध्ये? आज शासनाच्या निर्देशानुसार डॉक्टर डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज वराळे आम्ही चालू केलेलं आहे. गेल्या 4 महिन्यानंतर पुन्हा एकदा चालू करतो आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 15-20 दिवस आपलं कॉलेज चालू झालं होतं.
ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या जवळ लॅपटॉप वगैरे मोठ्या स्क्रीनची व्यवस्था नाही आहे, मोबाईलवरती करतात, मोबाईलवरती छोटी स्क्रीन असते. सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट जे असतात ते फिगरमधून हे केलेले असतात आणि ते त्यांना मोबाईलवरती दिसणं कठीण जाते, त्यांना प्रत्येक वेळेला झूम करून बघावं लागते. इंटरनेटच्या अडचणी आहेत, लाईट बरेचदा जाते, त्यामुळं कदाचित आमच्या वेळ इकडनं सुद्धा एखाद्या वेळेला लाईन गेलेली असते, इंटरनेट नसते, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अडचणी असतात. आणि क्लासमध्ये विद्यार्थी तो प्रॉपर अटेंड करतोय की नाही हे ऑनलाईनमध्ये दिसत नाही. ऑफलाईनमध्ये त्याला अडचण असली की तो ताबडतोब विचारू शकतो. ऑनलाईनमध्ये त्यांनी विचारलंही तरी त्यांनी एखादा समजा डाऊट जर मेसेजमध्ये टाकला तर तो आम्हाला वाचायला अडचण जाते, पटकन बोलल्याच गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑफलाईन हाच पर्याय चांगला आहे, शासनाने चांगला निर्णय घेतला. परंतु त्यामध्येही जसं त्यांनी जे ग्रामपंचायत एरियामध्ये एकही पेशंट नसावा ही जे आहे ही शिथिलता त्याच्यामध्ये द्यावी, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या घरा त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठलाही पेशंट नसावा, कॉलेजच्या आसपास कुठला पेशंट नसावा, हे ठीक आहे. आपण जर पाहिलं तर अनेक अडचणी ज्या होत्या त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये होत्या, परंतु आज ऑफलाईन शिक्षण जे आहे ते शाळेत सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बिलकुल अनिस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे जर आपलं गाव कोरोनामुक्त असेल किंवा मग गेल्या एक महिन्यापासून एकही जर रुग्ण आढळलेला नसेल तर फक्त आणि फक्त त्याच भागातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये उपस्थित राहता येणार आहे, ते सुद्धा फक्त इयत्ता 8वी ते 12वीच्याच विद्यार्थ्यांसाठी हा नियम असणार आहे. वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची, पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावरती आहेत, ऐकूयात. कोरोना व्हायरस के बदलते हुए और खतरनाक रूप ने पूरी ताकत के साथ हमला किया था, लेकिन काशी सहित यूपी ने पूरे सामर्थ्य के साथ इतने बड़े संकट का मुकाबला किया. देश का सबसे बड़ा प्रदेश जिसकी आबादी दुनिया के दर्जनों बड़े बड़े देशों से भी ज्यादा हो, वहां कोरोना की दूसरी वेव को जिस तरह यूपी ने संभाला, सेकेंड वेव के दौरान यूपी ने जिस तरह कोरोना संक्रमण को फैलने से रोका वो अभूतपूर्व है. वरना यूपी के लोगों ने वो दौर भी देखा है जब दिमागी बुखार, इंसेफ्लाइटिस जैसी बीमारियों का सामना करने में यहां कितनी मुश्किलें आती थी. पहले के दौर में स्वास्थ्य सुविधाओं की कमी और इच्छा शक्ति के अभाव में छोटे छोटे संकट भी यूपी में विकराल हो जाते थे, और ये तो 100 साल में पूरी दुनिया पर आई सबसे बड़ी आफत है, सबसे बड़ी महामारी है. इसलिए कोरोना से निपटने में उत्तर प्रदेश के प्रयास उल्लेखनीय है. मैं काशी के अपने साथियों का, यहां शासन प्रशासन से लेकर कोरोना योद्धाओं की संपूर्ण टीम का विशेष रूप से आभारी हूं. आपने दिन रात जुटकर जिस प्रकार काशी में व्यवस्थाएं खड़ी की वो बहुत बड़ी सेवा है. मुझे याद है कि आधी रात में भी जब मैं यहां
व्यवस्था से जुटे लोगों को फोन करता था तो वो मोर्चे पर तैनात मिलते थे। तब्बल 8 महिन्यानंतर वाराणसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेश इलेक्शनच्या आधी हा महत्त्वाचा दौरा, सुमारे 1500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतायत। एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा घेतोय, पाहतारा मुद्दा महाराष्ट्राचा।